नमस्कार, सपनाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवलेली उपवासाची कुरकुरीत टिक्की। उपवास म्हटलं की नेहमीच आपण साबुदाणा वडे किंवा साबुदाण्याची खिचडी बनवतो, परंतु जराशा हटके स्टाईलने अशा प्रकारे जर कुरकुरीत टिक्की जर तुम्ही बनवली आणि तेही कमी तेलातली तर सर्वांनाच नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी एक कप भगरीचं पीठ घेतलेलं आहे। भगर थोडीशी भाजून त्याची मिक्सरवर पावडर बनवलेली आहे। मीडियम साईजचे दोन उकडलेले बटाटे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, तर इथे तुम्ही काळा मिठाचा वापर करू शकता, आणि कोथिंबीर। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात मिरच्या, त्यामध्ये आपण घालूयात जिरे, आणि याची आपल्याला जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाणी न घालताच आपल्याला हे वाटायचं आहे। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये घेऊयात 2 चमचे तूप। तुम्ही हवं तर इथे तेलाचा वापर करू शकता। तूप पितळल्यानंतर यामध्ये आपण जी वाटलेली मिरची घालूयात, आणि ही मिरची आपल्याला अगदी 3 ते 4 सेकंद परतून घ्यायची आहे। मिरची व्यवस्थित परतून झालेली आहे। आता आपण यामध्ये 1 कप पाणी घालूयात। 1 कप भगरीच्या पिठासाठी 1 कप पाणी पुरेसं होतं। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, आणि गॅसची फ्लेम कमी करून यामध्ये 1 कप भगरीचं पीठ घालूयात, आणि याला हलवून घ्यायचं आहे। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे। लगेचच हे पीठ घट्ट होतं आणि इथे या पिठाचा गोळा तयार झाला आहे। आता आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी याला वाफ येऊ देऊयात। इथे आपली 5 मिनिटे झालेली आहेत, हे आपण उघडून बघूयात। पीठ आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे। बटाटे ऑलरेडी उकडलेले आहेत, त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही लागत। आता फक्त आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मध्यमाचेवर। तुम्हाला जर हे मिश्रण फार कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका तुम्ही यावर मारू शकता। तर इथे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि व्यवस्थित याचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात। इथे मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। या ताटामध्ये हा गोळा काढून घेऊयात। थोडंसं याला कोमट करून घ्यायचं आहे। कोमट झाल्यानंतर पाण्याच्या हाताने हे आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात। तुम्हाला टिक्कीची जाडी कितपत ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही हे पसरवून घ्या, परंतु टिक्की जेवढी पातळ असेल तेवढी ती कुरकुरीत बनते। तर इथे हे मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। आता सुरीच्या सहाय्याने हे आपण कट करून घेऊया। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करू शकता। मी इथे थोड्याशा लांबट आकारामध्ये कट करणार आहे, त्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात। तर इथे पूर्ण कट करून तयार झालेलं आहे। एक टिक्की मी तुम्हाला यातली काढून दाखवते। तर इथे याची थिकनेस तुम्ही बघू शकता, जास्त जाडही नाही ठेवलेली आणि जास्त पातळही नाही आहे। तर आता आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्यावर घेऊयात 2 मोठे चमचे तेल, आणि हे तेल आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊयात। आणि यावर एक एक करून जेवढ्या मावतील तेवढ्या टिक्क्या आपण यावर ठेवून देऊयात, आणि एका साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। याला जवळपास 3 ते 4 मिनिटे लागतात। इथे आपली 4 मिनिटे झालेली आहेत आणि हे आपण उलटून बघूयात। वाव, मस्त असा गोल्डन कलर याला एका साईडने आलेला आहे, आणि दुसऱ्या साईडनी देखील छान कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे। या टिक्की दिसायला जेवढ्या सुंदर दिसत आहेत तेवढ्याच त्या खायला देखील खूप टेस्टी लागतात। तर जवळपास 3 ते 4 मिनिटांनी दुसरी साईडनी देखील आपण हे चेक करूया। तर ह्या दुसऱ्या साईडनी देखील छान कुरकुरीत झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। दोन्ही साईडनी छान गोल्डन रंगावर या भाजून झालेल्या आहेत। तर आता आपण या काढून घेऊयात।
साबुदाण्याची खिचडी खायचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे या टिक्क्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट बनतात. घरामध्ये ज्यांचा उपवास नाही ते देखील हे आवडीने खातील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील घंटीचं बटन नक्की प्रेस करा, त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.